त्याची राहण्याची व्यवस्था बाहेर कुठेतरी करू शकतात ना, मग त्याने इथे आपल्या घरात कशाला राहायला हवाय? मला एक सांग, त्याच्या इथे राहण्याने तुला काही एवढा त्रास होतोय ग? आपल्या भोवतालच्या परिस्थितीला आपण बळी पडत असतो. आपण कितीही चांगलं असलो तरी सुद्धा परिस्थिती आपल्याकडून असं काही करून घेत असते की आपल्या स्वतःचाच त्यावर विश्वास बसत नाही. समजा मंजितला यायला उशीर झाला तर माझा निरोप पण. अगं तू काय घाबरू नको, किती उशीर झाला ना तरी मी तुझा निरोप नक्की देईल. जेवलाही अडचणीत होता म्हणून यांनी त्याला इथंच ठेवून घेतलाय. अगं या जगात लई माणसं अडचणीत आहे म्हणून काय समजांना आपण इथंच आसरा द्यायचा? आपला समीर इंडस्ट्री सोडून नोकरी करायला तयार झालेला आहे तर मला असं वाटतं की आपण सुधाकर पंडितांना आपला होकार कळवावा. म्हणजे त्यांच्याकडून एकदा होकार आला की आपण लग्नाची तारीख पक्की करायला मोकळे. पोळी घ्या ना अजून एक. काय करतेस? थोड्या वेळी मी दोन पोळ्या जास्त खाल्ले. आता ही जर का पोळी मी खाल्ली ना तर माझं पोट. पुढचं वर्णन करून सांगायची गरज नाही राहिलं. बरं समीर, लागला का तुला जॉब? अगं आई असा एक दोन दिवसात जॉब नाही मिळत. तुझ्याकडे डिग्री आहे, दिसायलाही बरं आहे. आणखीन काय हवं जॉब साठी? कसं काय करतेस? त्याची पण एक प्रोसेस असते. कसली प्रोसेस? बाबा तुम्ही सांगा, समजावून दिल. मी सांगतो, एक मिनिट. कसं असतं माहितीये का हेमा, एखाद्या कंपनीत जर का वेकन्सी असेल ना तर आधी तिथे ऍप्लिकेशन करावं लागतं. ते ऍप्लिकेशन जर का पसंत पडलं कंपनीला तर मग ते आपल्याला इंटरव्ह्यूला बोलवतात. त्या इंटरव्ह्यूत आपण पास झालो तर मग ते आपल्यासाठी पुरे पुरे. या गोष्टी मला कळत नाहीत का? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्याच ऑफिसात किंवा तुमच्या एखाद्या ब्रांच मध्ये याच्यासाठी जॉब बघा ना. गुड. नाही नाही नको. कशाला? म्हणजे मी दुसरा जॉब बघतो ना, तुम्ही कशाला काळजी करताय? अरे नाही 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 समीर, अरे आयुष्यात पहिल्यांदा आई काहीतरी चांगलं बोलली. गुड गुड आयडिया. समीर जर का तुझ्या ज्याने कुठे जॉब मिळाला नाही तर तू मला सांग, मी माझ्या साहेबांशी बोलतो आणि मग बघूया काय होतंय ते. काय, कशी वाटली आयडिया? Oh,
झोपायचं नाही मी. हो तू अंथरुण तर कर. चल. अव मैं काय म्हणते, तुमच्या मामाला एवढ्या संध्या वळखी आहेत, मग दिनूला बघा की एखादं काम भेटतंय का. नाही म्हणजे तो तसा जातो मामाला, पर कामाचं काय कुठे जमाना बघ. हे बघ स्वाती, अगोदरच माझ्या डोक्याला एवढा ताप आहे ना, परत हा हाताने ताप देऊ नको. दिनूसाठी काम बघ ना, म्हणजे डोक्याला ताप पडतोय काय. अगं स्वाती, मला तसं म्हणायचं नव्हतं. खरं तर तू जसं समजतेस ना तशा माझ्या ओळखी मुंबईमध्ये नाही आहेत. ज्या काही ओळखी आहेत ना त्या पण वाईट आहेत. काय म्हणले, कोण वाईट आहे? नाही म्हणजे अगं काय नाही, काय नाही स्वाती, एक गोष्ट सांगू. खरं तर मलाच मुंबई सोडायची आहे आणि इथं राहून आपला संसार सुखाचा करायचा. चालेल की, मला तर लई बरं वाटेल बघा. इथंच राहू आणि आनंदानं मीठ भाकरी खाऊ. इतभर पोटाची खळगी आहे, ती भरली म्हणजे झालं. मग त्याला कशाला पाहिजे मुंबई आणि दिल्ली. आणि काय मग दिनूला बी काम इथंच कुठं तरी बघू. मग समजे इथंच राहू आनंदानं, सुखानं, समाधानानं. हो ए स्वाती, अगं कुठं हरवलीस तू? जा मला झोप आलीये, अंथरून टाक. वय वय आत्ता अंथरून टाकते, लवकर या, आत्ता येते बघा. अगं हो. ईश्वरा, फार भोळी बायको माझ्या पदरात टाकलीस रे बाबा. मॅडम. हा शिंदे बोला. मॅडम तुम्ही सांगितल्यापासून मी सारखं त्या राहुल देशपांडेवर नजर ठेवलो. मग काय हाती लागलं? मॅडम मी त्याला भेटलो तेव्हा एवढंच सांगितलं त्याने. ओके, त्याला काही शंका नाही ना आली? नाही मॅडम, मी त्याला अजिबात शंका येऊ दिली नाही. त्याचं काय मॅडम, मी कॉलेजमध्ये असताना ना नाटकामध्ये भाग घ्यायचो. माझी नाटकातली ऍक्टिंग ना मॅडम, काय मस्त ऍक्टिंग माझी मॅडम. पुरे पुरे, ऍक्टिंग कमी आणि काम करा जरा जास्त. तर राहुल देशपांडेला परत एकदा भेटून या, मला यावेळेला त्याची पक्की माहिती हवी आहे. कळलं? हो मॅडम, ह्या वेळेला नक्की त्याची पक्की खबर आणतो. क्या तुम्ही आता? अरे ये समीर, काय म्हणतोयस? काही नाही, सहजच. बर, मी कालच सुधाकर पंडितांना फोन करून आपला होकार कळवून टाकला. काय म्हणाले ते? काय म्हणणार? म्हणाले की मी एकदा ज्योतिषी बोलतो, तिचा होकार मिळाला की आपण लग्नाची तारीख पक्की करायला मोकळे. बर,
तू ज्योतीला फोन करून सांगितलेस ना की तू फिल्म इंडस्ट्री सोडून जॉब करणारस म्हणून. नाही म्हणजे कसं आहे, तिलाही तिचा होकार कळवायला कठीण जाणार नाही काय. नाही हो म्हणजे मी तिला तसं सांगितलंय. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यांचा मला दोनच दिवसात फोन येईल. बाबा मला तुम्हाला काही सांगायचं. अरे मग बोल ना. बाबा मला एक गृहस्थ भेटले होते काल. कुठल्या गृहस्थांना? म्हणजे आमच्या फिल्म इंडस्ट्री मधील एक NRI गृहस्थ आहे. सध्या ते भारतातच आहे. त्यांनी मला एक प्रोजेक्ट ऑफर केलाय. कसला प्रोजेक्ट? म्हणजे त्यांना अमेरिकेमध्ये एक फिल्म शूट करायचे आणि त्या प्रोजेक्ट साठी त्यांनी मला जॉईन व्हायला सांगितलं. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू फिल्म इंडस्ट्री मधला प्रोजेक्ट नोकरी म्हणून जॉईन करणार आहेस? हो म्हणजे अपॉर्च्युनिटी खरंच खूप चांगली आहे बाबा. अरे पण दोनच दिवसापूर्वी तू मला सांगितलंस ना की तू फिल्म इंडस्ट्री सोडून जॉब करणार आहेस म्हणून. माझा तसा विचार होता बाबा. मग पण ही अपॉर्च्युनिटी अशी येऊन उभी राहिली की मी त्यांना हो म्हणून सांगितलं. छान. म्हणजे तू तुझा होकार त्यांना कळवून मोकळा सुद्धा झालास. व्हेरी गुड. आता ज्योतीने नकार दिला तर काय करायचं आपण? बाबा प्लीज मला समजून घ्या ना. अरे काय समजून घेऊ सांग ना, काय समजून घेऊ. समीर मला तुझा ह्या क्षणी प्रचंड राग आलेला आहे. तू ताबडतोब इथून निघून जा. बाबा माझा ऐकून घ्या. मला काही एक ऐकून घ्यायची इच्छा नाहीये समीर. तू ताबडतोब इथून निघून जा. काय आजोबा सकाळ सकाळी जरा झोपू दे ना प्लीज 5 मिनिट. ए उठ आजोबा. नाही मोनिका आहे मी. तू आहेस? तू एवढा सकाळ सकाळी इथे कशाला आलीस ग? अरे अरे मी किती चक्रा मारल्या इथे. आणि तू रोज रात्री उशिरा येतोस. आणि आजोबा सांगत होते की सकाळी लवकर उठून जातोस म्हणून. अरे म्हणून मी सकाळी भेटायला आले. बरं झालं तू सकाळ सकाळी आलीस. आता एक काम कर, बाहेर जा. नाही 5 मिनिटं वाट बघ, मी 10 मिनिटं देतो, थोडा झोपतो प्लीज. म्हणजे उठ. एक तर तुला सकाळी भेटायला आले आणि तू चक्क झोपतोयस. चल उठ म्हणते ना. शट यार, काय त्रास आहे. मी मी त्रास आहे? ठीक आहे मी जाते. ऐक सॉरी. अगं बाई सॉरी म्हणतोय ना, प्लीज प्लीज मला माफ कर. हा हे बरंय. पहिलं सगळं बोलून घ्यायचं आणि नंतर सॉरी म्हणायचं. काल आजोबांनी मला निरोप दिला, तू खूप उशिरापर्यंत माझी वाट बघत होतीस म्हणून. हो पण तुला त्याची किंमत कुठे आहे? तू तर मला चक्क त्रास म्हणतोस ना. ए बाई प्लीज. अगं माझ्या तोंडातून चुकून निघालं. आणि सकाळ सकाळी माझ्यावर बायकोसारखं भांडू नकोस प्लीज. का भांडू नको मी?
आणि बायको सारखं म्हणजे काय रे? बायको आहे मी तुझी, कळलं? ए होणार या? हा मग चल ना करूया लग्न, मग या होणारीला आहे करून टाक. मोनिका अगं त्यासाठीच तर मी एवढी मेहनत करतोय, एवढा झटतोय. अरे पण तुला इतकी मेहनत घ्यायची काय गरज आहे? म्हणजे अगं लग्न करायचं म्हणजे पैसे नकोत. लग्न करायचं म्हटलं तर हातात चार पैसे तरी हवेत की नको? तू कशाला टेन्शन घेतोस? माझे पप्पा आहेत ना, माझ्या पप्पांकडे खूप पैसे आहेत आणि आपल्या लग्नाचा सगळा खर्च माझे पप्पा करतील. आपण फक्त लग्न मंडळात उभं राहायचं बस. वा छान उपाय, पण मला अजिबात मान्य नाहीये. अरे पण का? अगं का काय का, स्वाभिमान म्हणून मला काय आहे की नाहीये? अच्छा आता हा स्वाभिमान कुठून मध्येच तडमडला? फरक इतकाच की काहींचा तो ऑलरेडी मेलेला असतो आणि काहींचा तो मरेपर्यंत जिवंत असतो आणि मी त्या दुसऱ्या कॅटेगरीत मोडतो, समजलं? अरे असं काय करतो म्हणजे? माझ्या पप्पांकडे खरंच खूप पैसे आहेत. हो पण ते त्यांचे आहेत. अरे पण ते आपल्यासाठीच आहेत. आपल्यासाठी नाही तुझ्यासाठी. अरे माझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठीच ना. आणि एक मिनिट, हे माझं तुझं करायला आपण दोघं काही वेगळे आहोत का? हे बघ मोनिका, मी सांगतो ते नीट ऐक. मी लग्न तुझ्याशीच करणार आणि तेही स्वतःच्या पैशावर, कळलं? थांब 10 मिनिट फ्रेश होऊन येतो. निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित दडलंय र कोणी माझ्या मनात बसलंय र. काय बडबडताय काय तुम्ही? ओ बडबडण्याचं काय, गाणं बोलतोय. तुम्हाला काय वाटलं की मी तुम्हाला? तू बडबड करू नका. मी शर्मिला. माझं नाव घेऊ नका मिस्टर राहुल, सांगून ठेवते. सॉरी. बर बाबा चुकलं आमचं, सॉरी. मी शर्मिला, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला बघितल्यावर एवढं चिडता का? मी तुम्हाला बघितल्यावर एवढी चिडते का? त्याच काय ना राहुल, तुम्हाला बघून आनंदी होण्यासारखं काही आहे का तुमच्यात? माझ्याकडे बघितलं तर कळेल ना, तुम्ही तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही. हे बघा राहुल, फालतू बडबड बंद करा, कळलं ना? आता तुम्ही सुद्धा माझं नाव घ्यायचं नाही. बर जाऊ द्या, राग मानू नका, घ्या. तुम्ही माझं नाव घ्यात, कारण तुमच्या तोंडून माझं नाव ऐकायला मला खूप आवडेल बरं का. माझं डोकं खाऊ नका प्लीज. त्याच काय, भूक लागली होती ना म्हणून डोकं खातो. भूक लागली का तुम्हाला? म्हणूनच आले होते ना जेवायला बोलवायला. चला चला ना जेवायला. चला हो जेवायलाच म्हणतोय मी. आणि हो मिस्टर राहुल, माझ्या वाटेला जाऊ नका, कळलं? आणि पडलं तर निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित दडलंय र कोणी माझ्या मनात बसलंय र. समीर मला काय पटत नाही रे. काय
तू हे जे सर्व काही करतोस ना ते यार तू पण यार तू तरी समजून घे ना. अरे पण आपलं सर्व प्लॅनिंग झालं होतं ना, तुझ्या जॉबचं प्लॅनिंग केलेलं, तुझं एवढं चांगलं जमत आलं होतं, लग्नानंतर केलं असतं ना हे सर्व. सगळं पटतंय मला, पण तो मिस्टर खोसला माझ्या लग्नासाठी थांबणार आहे का? अरे यार एवढं चांगलं प्रोजेक्ट पुन्हा कधी मिळेल का मला, तूच सांग बघू. तुझंही खरं आहे म्हणा, पण तरी मला वाटतंय यार अगोदर लग्न करायला हवं. कसंय आता एक संधी गेली उद्या 10 मिळतील, पण तू मला सांग या प्रोजेक्ट नंतर ज्योती लग्नासाठी तयार होईल का? आय नो यार, बघू एकदा सांग. हो म्हणाली तर ठीक, नाहीतर बघू. पण हे प्रोजेक्ट नाही सोडणार. ठीक आहे, पण समीर हा प्रोजेक्ट घेण्याआधी एकदा ज्योतीला विचार, म्हणजे सांगितल्यासारखं. सांगून बघतो, पण ती नाही म्हणाली तरी सुद्धा मी हे प्रोजेक्ट करणार आहे, सांगून ठेवतो. ओके, ऍज यू विश. आय कॅन जस्ट सजेस्ट यार, जबरदस्ती थोडीच करू शकतो तुझ्यावर. चल निघू. दीप्ती नावाची कोणी मुलगी नाहीये ना तुझ्या ऑफिसात? कोणी नाही, आणि दीप्ती नावाची कुठली मुलगी माझ्या ऑफिसात जरी असली तरी मला काय फरक पडतोय. समीर पण तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की फिल्म इंडस्ट्री सोडणारेस म्हणून. आय नो यार, तू वचन तोडतोयस समीर. ज्योती फक्त 4 महिन्यासाठी, एकदा का हे फिल्म प्रोजेक्ट पूर्ण झालं ना की पुन्हा नो इंडस्ट्री. आय प्रॉमिस यू. परत प्रॉमिस तोडण्यासाठीच ना.